महत्त्वाची बातमी आपण पाहूया। कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार 10 मिनिटात निघून गेल्याची चर्चा रंगलेली होती। 38 महत्त्वाचे निर्णय होताना अजित पवारांची अनुपस्थिती होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र यावेळेला उपस्थित होते। विविध संस्थांना जमिनी देण्याच्या निर्णयावरून अजितदादांच्या नाराजीची चर्चा रंगली होती। अर्थ विभागाने ताशेरे ओढले होते, तरी सुद्धा जमिनींबाबतचा हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। अजित पवार रतन टाटा यांना अभिवादन करण्यासाठी लवकर गेल्याची अजित पवारांच्या कार्यालयाने माहिती दिलेली आहे। तर याच संदर्भात आता अजित पवारांकडून सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे। काल कॅबिनेट बैठक लवकर सोडून गेलेलो नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगूनच बाहेर पडल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे। कॅबिनेट 10 मिनिटात सोडली ही बातमी तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांकडून देण्यात आलेलं आहे। अजित पवारांकडून नेमकं काय स्पष्टीकरण आलंय आपण पाहूया। कॅबिनेट नंतर नियोजित कार्यक्रम लातूर इथं होता, त्यासाठी नांदेड विमानतळ इथं जायचं होतं। कॅबिनेट 11 वाजता होती, नियोजित वेळेपेक्षा कॅबिनेट उशिरा सुरू झाली। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून नियोजित लातूर इथल्या कार्यक्रमासाठी निघालो होतो असं स्पष्टीकरण अजित पवारांकडून देण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।